असं मत आहे का बा, हा पेपर आता आम्ही एवढे वर्ष अभ्यास करत असतो, 11वी आणि 12वी हा कंबाईन एवढा आम्ही स्टडी चालू असते आमचा, एवढा आमचं स्ट्रगल चालू असते, ट्युशन कॉलेजेस प्रॅक्टिकल्स हे सर्व करून आम्ही एवढं मेहनत करतो, मेहनतीने पेपर प्रॅक्टिस करतो, हे ते करतो आणि पेपर सोडवतो, आणि बाकी जे मुलं आहेत जे अभ्यास वगैरे करत नाही किंवा ते करूनही मग ते टायमावरती असे करतात का नाही बा, आम्ही सर्व ब्लँक आहे म्हणून, आणि मग डायरेक्ट टीचर्सच्या जवळ हे करतात का बा नाही बा आम्हाला काहीतरी सांगा म्हणून, का आम्हाला म्हणजे चीट्स आणतात ते, आणि आज बघितलं मी हॉस्टेलमध्ये का चीट्स पूर्ण हॉस्टेलमध्ये. पेपर फुटला, पेपर फुटल्याबद्दल कोणतं नुकसान होतं तुमचं? आमचं नुकसान म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रगलच, आम्ही एवढा मोठा स्ट्रगल केला मॅथ्स म्हणा एवढं सर्व पेपर, आता एवढं सर्व पेपरचं आता लीक झालाच, पण हा पण फुटला. का ज्यांनी फोडला त्यांना काहीतरी सजा तरी भेटली पाहिजे, पनिशमेंट मिळाली पाहिजे. काय नाव तुझं? कृतिका राजेश आठवले. कृतिका राजेश आठवले. पालक म्हणून सर पहिली वेदना इथं झाली आम्हाला, आम्ही जे मेहनत घेऊन इथपर्यंत विद्यार्थ्यांना आणतो, मेहनत ते पण करतात, त्यांच्या भविष्याशी गव्हर्नमेंट आणि जे काही ती संस्था आहे पेपर फुटण्यामागे त्याचं सखोल चौकशी करून कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे, आणि याचा आरोप 11 वाजता पेपर लागतो, 11 वाजता पेपर लागल्यानंतर विद्यार्थ्यांना जर फोडला असता जे काही माध्यम आहे त्या माध्यमातून विद्यार्थी दोषी, पण आजच्या आजच्या काळात एक लक्षात आलं, पालक म्हणून सांगतो सर, विद्यार्थी दोषी राहत नाही, यांना पगार प्रमाणाच्या बाहेर आहे, आणि पैशाचं स्तोत्र म्हणून विद्यार्थ्याचं भविष्याशी खेळणं हे पालक म्हणून खरंच चुकीचं आहे. शासनास नम्र विनंती करतो, हे त्याच्यामागे कोण आहे जनतेसमोर तात्काळ, आणि येणाऱ्या पेपरमध्ये जर असा गोंधळ होत असेल तर पालक म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं प्रतिक्रिया देऊ. राजेश बिजवे, नांदगाव खंडेश्वर. आम्हाला पण ही माहिती झी मराठी या मराठी वृत्तवाहिनीवरूनच आम्हाला कळली, त्याच्या अगोदरच माननीय आमचे राज्य मंडळाचे अध्यक्ष श्री शरद गोसावी यांचा फोन आला होता की अशी बातमी प्रसारित होत आहे, त्या संदर्भात चौकशी करावी. तर आम्ही सिंदखेड रेंजाचे गट शिक्षणाधिकारी, त्याचप्रमाणे बुलढाण्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री प्रकाश मुकुंद यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. श्री प्रकाश मुकुंद शिक्षणाधिकारी माध्यमिक स्वतः सिंदखेड राजा तालुक्यात जाऊन चौकशी करत आहे, त्याचप्रमाणे विभागीय शिक्षण मंडळ अमरावतीचे विभागीय सहसचिव श्री तेजराव काळे इथून तात्काळ सिंदखेड राजा इथे चौकशीला गेले आहे. आम्ही या संदर्भात राज्यमंडळाने जे जे आम्हाला निर्देश दिले त्या संदर्भात आम्ही चौकशी करीत आहोत, आणि जे कोणी दोषी आढळतील त्याच्यावर निश्चितप्रमाणे राज्य शिक्षा सूचीनुसार कारवाई करण्यात येईल. यावर्षी परीक्षाच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला होता, आम्ही प्रश्नपत्रिका बरोबर 11 वाजताच विद्यार्थ्यांच्या हातात देतो, वाटल्यास त्यांना उत्तर लिहिण्यासाठी 10 मिनिटे आम्ही अतिरिक्त देत आहोत. विद्यार्थी 10:30 वाजताच परीक्षा हॉलमध्ये उपस्थित झाला पाहिजे अशा सक्त सूचना आहेत, आणि त्याप्रमाणे विद्यार्थी 10:30 वाजताच परीक्षा हॉलमध्ये जातो. त्यामुळे असा अशी प्रश्नपत्रिका बाहेर आली जरी असेल समाजमाध्यमावर तरी ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असेल याची खात्री देता येत नाही, कारण सर्व विद्यार्थी 10:30 वाजताच परीक्षा केंद्रामध्ये दाखल होतात. परंतु जरीही काही असेल तरी हे अत्यंत निंदनीय आहे, चुकीचं आहे. जे कोणी याच्यामध्ये विभागाच्या चौकशीमध्ये दोषी आढळतील त्याच्यावर निश्चितप्रमाणे कारवाई करण्यात येईल. आज नक्की कुठून परीक्षा प्रश्नपत्रिका व्हायरल झाली हे तर जोपर्यंत पोलीस चौकशी किंवा इतर कोणत्या चौकशीमध्ये सिद्ध होईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल. आता राज्यमंडळाच्या निर्देशानुसार विभागीय शिक्षण मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 6 भरारी पथक काम करत असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याची दक्षता समिती प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक पण तिथे कार्यरत ठेवतात. आता ज्या सिंदखेड राजा या तालुक्यामध्ये जी केंद्र आहेत
त्या निश्चितपणे कोणत्या केंद्रावरून ती परीक्षा व्हायरल झाली, तिथे बैठे पथक कार्यरत होते का, त्या रनरकडून सर्व माहिती घेतल्या जाईल, त्यांची आम्ही व्हिडिओ काढायला सांगितले होते, जेव्हा प्रश्नपत्रिका तुम्ही